नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्कल काढायला सांगितले होते. सगळ्यांनी सर्कल काढून माझ्या नंबरवरती फोटो काढून पाठवलेला आहे. मग आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्याला रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर. म्हणजे रिलेशन बघायचं आहे की रेडियस नेमकं आणि डायमीटर ह्या दोघांमध्ये नेमकं रिलेशन काय आहे. मग त्यासाठी काय करतो, मी समजा ह्या ठिकाणी एक सर्कल काढतो. मग सर्कल काढण्यासाठी पण काय करूया, आपण मोजून काढूया. आता समजा मी जे हे अंतर घेतलेलं आहे, हे अंतर समजा मी 5 सेंटीमीटर अंतर घेतले, मग लोखंडी टोका इथे मी एका ठिकाणी फिक्स ठेवणार आहे आणि इथून काय करणार, एक सर्कल काढणार. मग हाच तास झाला माझं सर्कल काढून, ठीक आहे, एका ठिकाणी फिक्स करून हा एक पूर्ण असा सर्कल काढलेला आहे. सर्कलचं सेंटर कुठं होतं, ह्या ठिकाणी सर्कलचं सेंटर होतं. मग मी तुम्हाला काय म्हणलं होतं, तर आता समजा सर्कलचं सेंटर ह्या ठिकाणी आहे, मग हे इथपासून इथपर्यंतचं अंतर असं जर समजा मी ह्याला ओ म्हणलं आणि इथला जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला ए म्हणलं, तर ही ओ पासून ए पर्यंत जी आहे ही काय झाली, त्याची रेडियस झाली. म्हणजे जे आपण कंपासमध्ये अंतर घेतलं होतं ही त्याची रेडियस झाली. मग कंपासमध्ये मी किती अंतर घेतलं होतं, 5 सेंटीमीटर अंतर घेतलं होतं, बरोबर सर, कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेतलं होतं. मग आता ही तर काय झाली, माझी रेडियस झाली. मग मी काय लिहिणार, रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. पण आता मला काय करायचं आहे, डायमीटर काढायचं आहे. मग डायमीटर काढण्यासाठी मी काय करणार, तर बघा सर्कलच्या सेंटरमधून जाणारी रेष काढायची, सर्कलच्या सेंटरमधून. मग ही झाली सर्कलच्या सेंटरमधून जाणारी रेष. मग ए इकडले बाजूला नाव होतं, मग इकडं नाव देऊ बी. हे जर 5 सेंटीमीटर असेल तर सर्कलच्या सेंटरपासून अलीकडं पण हे किती असायला पाहिजे, 5 सेंटीमीटर. का तर ही पण एक रेडियसच आहे. म्हणजेच डायमीटर मला जर घ्यायचं असेल, डायमीटर इज इक्वल टू डायमीटर, हे 5 सेंटीमीटर आणि हे 5 सेंटीमीटर. मग 5 आणि 5 किती झाले, 10 सेंटीमीटर. मग ह्या ठिकाणी 10 सेंटीमीटर. मग ह्याच्यावरून लक्षात काय येतं, तर जो आपल्याला रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि डायमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. मग हे जर 5 असले, रेडियस जर 5 असली, तर डायमीटर किती असतो, 10. मग तसंच मला सांगा, आणखी एक काय करू आपण, सर्कल काढूया. समजा अजून एक सर्कल मी ह्या ठिकाणी काढतो आणि आत्ताचा जो सर्कल आहे तो 3 सेंटीमीटरचा काढला. किती सेंटीमीटरचा, 3 सेंटीमीटरचा. समजा छोटासा जे काढतो आहे, हा जो सर्कल आहे तो कितीचा आहे, 3 सेंटीमीटर. एक मिनिट, इथून एक मिनिट, सर्कल थोडासा चुकलेला आहे. किंवा ह्या ठिकाणी खाली काढूया, ह्या ठिकाणी घेऊन झाला सर्कल. मग सर्कलचं सेंटर येत आहे, रेडियस ही किती असणार आहे, याची 3 सेंटीमीटर. जर रेडियस 3 सेंटीमीटर असेल तर इथपासून इथपर्यंत हे सुद्धा किती असणार आहे, 3 सेंटीमीटर. म्हणजेच जर ह्याला ओ नाव दिलं, इकडं नाव दिलं पी आणि इकडं नाव दिलं क्यू, मग ओ पासून पी पर्यंत अंतर ही त्याची रेडियस झाली. मग हे तुम्ही कसं लिहिणार आहे, रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. मग रेडियस 3 सेंटीमीटर असेल तर डायमीटर बघा, हे पण 3 सेंटीमीटर आणि हेही 3 सेंटीमीटर, बरोबर सर्कलच्या कुठून गेला आहे, तो सेंटरमधून गेला आहे. म्हणजे डायमीटर हे 3 आणि हे 3 किती झालं, 6 सेंटीमीटर. मग बघा, जर 3 सेंटीमीटर असलं तर डायमीटर 6 सेंटीमीटर, रेडियस 5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर 10 सेंटीमीटर. म्हणजेच त्याच्या बरोबर काय असणार आहे, डबल असणार. मग किंवा आपण त्याला असंही लिहू शकतो सूत्राच्या पद्धतीमध्ये, कसं तर बघा, रेडियस किंवा डायमीटर घेऊ आपण, डायमीटर इज इक्वल टू टू इंटू रेडियस. हे झालं आपलं सूत्र. आणि ह्या सूत्रावरून काय करायचे, आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये गणित दिलेले आहेत, प्रॉब्लेम सेटमध्ये. मग प्रॉब्लेम सेटमध्ये पहिलं गणित काय म्हणलं आहे बघा, त्यांनी पहिलं गणित काय सांगितलं आहे, इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर, what will its diameter be? will its
डायमीटर बी. व्हॉट विल इट्स डायमीटर बी. म्हणजेच रेडियस किती दिली आहे तिने, रेडियस आहे ती 5 सेंटीमीटर. मग रेडियस जर 5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर त्याचा डबल असणार, मग 5 चा डबल किती, 10. म्हणून डायमीटर, आज उत्तर लिहिताना लिहायचं डायमीटर ऑफ द सर्कल, डायमीटर ऑफ द सर्कल विल बी 10 सेंटीमीटर, विल बी 10 सेंटीमीटर. आणि तसंच त्यांनी दुसरा पण प्रश्न विचारलेला आहे, डायमीटर 6 दिला आहे. मग आता तिथंच बघा, प्रश्न असा लिहिलेला आहे, काय दिला आहे त्यांनी, इफ द डायमीटर ऑफ द सर्कल इज किती आहे, डायमीटर ऑफ द सर्कल इज 6 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स रेडियस बी असा प्रश्न विचारला. म्हणजे आता इथं बघा, रेडियस दिली होती, डायमीटर विचारला होता, आणि ह्या गणितामध्ये डायमीटर दिलेला आहे 6 सेंटीमीटर, पूर्ण डायमीटर. म्हणजे समजा हा असा जर सर्कल काढला तर ह्या सर्कलचा डायमीटर दिला आहे, मधून जाणारे सर्कलच्या सेंटरमधून जाणारे, ही इथपासून इथपर्यंत 6 सेंटीमीटर आहे, तर हे एवढं किती असेल. मग 6 किती असायला पाहिजे, ते निम्म असायला पाहिजे. मग 6 निम्म म्हटल्यावर किती असणार, 3. मग खाली काय लिहू आपण उत्तरामध्ये, काय लिहायचं, तर रेडियस ऑफ द सर्कल विल बी 3 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं पहिलं दोन जे प्रश्न आहेत प्रॉब्लेम सेट 29 ते काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. आणि पाठीमागच्या बाजूला, पाठीमागच्या पानावर पेज नंबर 44 एक टेबल दिलेला आहे. तो टेबल कसा सोडवायचा, तर फक्त फिल इन द ब्लँक्स, म्हणजे फक्त काय करायचं, आपल्याला ज्या रिकाम्या जागा आहेत त्याच फक्त भरायच्या आहेत. मग वरच्या ओळीला काय दिले आहे त्यांनी, वरच्या रोसाठी रेडियस दिलेली आहे, आणि त्याच्या खालच्या ओळीला काय दिलं आहे आपल्याला, डायमीटर दिलेला आहे. मग वर इथं दिलेलं आहे 4 सेंटीमीटर, त्याच्या खाली रिकामी जागा आहे. डायमीटर दिलेला आहे 16 सेंटीमीटर, ही वरती जागा रिकामी दिलेली आहे. ह्या ठिकाणी दिलेला आहे 9 सेंटीमीटर, खाली रिकामी जागा आहे. आणि तसंच इकडं दिलेलं आहे 22 सेंटीमीटर, वरती रिकामी जागा आहे. बघा आता रेडियस 4 सेंटीमीटर आहे, मग 4 डबल असायला पाहिजे. 4 डबल किती, 8. मग ह्या ठिकाणी असेल 8 सेंटीमीटर. आता रेडियस 16, डायमीटर 16 आहे, मग डायमीटर 16 म्हणल्यावर रेडियस कशी असायला पाहिजे, त्याच्या निम्मी असायला पाहिजे. म्हणजेच किती, 8 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर रेडियस आहे, तर डायमीटर त्याच्या डबल, म्हणजेच किती, 9 डबल 18. आणि डायमीटर 22 आहे, तर डायमीटरच्या निम्मी रेडियस असते, म्हणजेच ती किती असणार आहे, तर रेडियस किती असेल, 11 सेंटीमीटर. मग अशा पद्धतीने काय करायचं, तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस सेट जो आहे, प्रॉब्लेम सेट जो 29 आहे, तो पूर्ण प्रॉब्लेम सेट सोडवायचा आहे, आणि माझ्या नंबरवरती फोटो काढून पाठवायचा आहे. ओके.